मित्रांनो, आता आम्ही वैभवडी स्थानकावर आहे. देवगड अक्कलकोट या इथून आम्ही चाललेलो आहोत आपल्या गगन बावडा या ठिकाणी. आता आमची बस आलेली आहे, चाललो. ही आपली पब्लिक आहे इकडे. हे मग नंतरचे नंतरचे अहमदाबाद यांना फायदा नाही, फायदा नाही. या गाडीमध्ये सध्या गर्दी खूप आहे, त्यामुळे आम्ही आता सध्या ही गाडी येणार नाही. याच्या पुढची गाडी आहे आपली. हे कितीची गाडी आपली? नऊची. ए वैभव कितीची आहे? आता इथून कुठे जाणार डायरेक्ट आपण? गगनबावडा. गगनबावडाला उतरणार, तिथून मग आम्ही वर जाणार आहे आपल्या गगनगिरी मठाच्या इथे. आता आम्ही जस्ट आता आलेलो आहोत अमृतुल्य चहा पियाला. अक्कलकोट होती. आता अशा प्रमाणे आम्ही आता चाय प्यायला आलो. चाय प्यायला चाय 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 चाय. मंडळी, मी नितीन पवार आपलं स्वागत करत आहे एका नव्या ब्लॉग मध्ये. तर आम्ही चाललो आहोत आता गगनबावडा या एका मठामध्ये आपल्या. तर आता आम्ही आहोत वैभववाडी या बस स्थानकात. इथून आम्ही जाणार आहोत गगनबावडे इथे. बघू आणि हा आपला वैभववाडी वैभववाडी बस स्थानक. आता आम्ही आमच्या गाडीची वाट बघत आहोत. लवकरच आता गाडी येईल आपली, प्रायव्हेट गाडी येते. तिकडे जाऊन आम्ही आता पुढचा आपला जो ब्लॉग असेल तो तुम्हाला दाखवू. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बस 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 विंडो विंडो पकडा रे, जास्त खाली मागा नव्हतं. बघू शकता आता तिकडे दिसत आहे तेच आहे आपला गड. बघू शकता समोर तुम्हाला दिसत असेल तर गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे. आता आम्ही गगनबावडा डेपोच्या इथे पोहोचणार आहोत. इथून पोहोचल्यानंतर तळा थोडा वॉकिंग आहे चालणार. त्याच्यानंतर आपल्याला सुंदर असं भव्य मोठं मंदिर असं दिसेल आपल्याला गगनगिरी महाराजांचं. Thank you.
चलो व्हिडिओ चालू आहे. चलो आम्ही आता पोहोचलो आहोत गगन बावडा या बस स्थानकाजवळ. राजापूर सोलापूर बस. राजापूर सोलापूर या बस जात पण टाकलो. हात भी दाखव जरा. आहे बोलते कंपन. हम देवी दर्शन के लिए जाते. देवी दर्शन. देवी मागे. देवी मागे राहिले रे. साकड गाली तो मित्रांनो बघू शकता आता आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर आहे गगनगिरी महाराजांच्या मंदिरापासून. ते दिसत आहे तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतर गगनगिरी महाराजांचं मंदिर. बघू शकता हे आपलं आहे गगनगिरी महाराजांचं मठ. आपला करूळ घाट बरोबर. त्या साईडला आपला गगन बावडा घाट आहे. गगन बावडा घाट भाऊ आपण ना तिथे उतरलो. उतरू ना आमच्या गगनगिरी महाराजाचा आश्रम आणि किल्ले आणि गड गगनगड आणि आपल्या खाली ते नंदी बैल नंदी महाराज. नंदी महाराज इथून असा गेट चढत 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 आपल्याला वरती जायचंय टॉपला. चला मग जाऊया आपण. आपली पब्लिक इथे मागून आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या. दर्शनाला जाणार आम्ही गगनगिरी महाराजांचा विजय असो. चप्पल वर वर ए चप्पल वर इथं गुण. चला नंदिर चला चलो 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 चला.
गगनगिरी महाराज की हर हर। बघू शकता है गगनगिरी महाराजांचं मठ आहे। तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत आपल्या गगनगिरी महाराजांच्या मंदिरातून। आता आम्ही आपल्या बस डेपो या ठिकाणी चाललो आहोत। जेवण जस्ट झालेलं आहे आमचं, मस्त की आम्ही आरती केली होती 12:30 ते 1 वाजेपर्यंत आरती होती आणि 1 वाजता महाप्रसाद होता। तो महाप्रसाद घेऊन आम्ही आता आपला रिटर्न आपल्या गावी जांभोळ या गावी रिटर्न निघालो आहोत। तर आता इथून आपल्या मंदिरातून कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा रस्ता आहे आपल्या बस डेपोला पोहोचायला गगन बावड्याच्या। तिथून आम्ही 2:45 आमची बस आहे, तिथून ती बस पकडून आम्ही भुईबावड्यावरून चेंज करणार आहोत। चला मग आता आपण थोड्या वेळानंतर भेटूया, टाटा बाय बाय। फक्त तुम्ही आता पाऊस पूर्ण भरलेला आहे, थंडगार वातावरण झालेलं आहे, ढग बघू शकता, ढग एकदम काय कुठं ढग झालेले आहेत आणि आमचे इथे मंडळी पोट एकदम जाम भरलेलं आहे। कमीत कमी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ 3 ते 4 वेळा घेतलेला आहे, त्यामध्ये मी पण होतो। मस्त असं प्रसाद घेऊन जेवून आता आम्ही आमच्या रिटर्न वाटेला लागलो आहोत। हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकते, खाली पायथ्याशी आम्ही आता पोहोचलेलो आहोत। छोटे मोठे आपले दुकान आहे तिकडे,
अजून 100 सुंदर असं दृश्य बघू शकतो आपल्या गगन बावडा गगनगिरी महाराजांच्या मंदिरातून. ते बघू शकता चैतन्य म्हारोबा यांचं मंदिर आहे. चैतन्य म्हारोबा यांचं मंदिर आपली मंडळी काय ना काय शॉपिंग करण्यात बिझी आहे, देवाचा प्रसाद घेण्यात बिझी आहे. आपण थोडं नजर या घेऊया. आश्रमातून आम्ही आता जेश निघालेलो आहोत. तर मंडळी आता आम्ही गगन बावडा या बसस्थानकामध्ये पोचलेलो आहोत. तर आम्ही आमच्या लाल परीची वाट पाहत आहोत. हे आपला वेळापत्रक आहे, कधी कधी आपल्या बस येत आहेत त्या ठिकाणावर, त्याचं वेळापत्रक आहे. आणि आपली मंडळी तसंच काही माणसं आपापल्या बसची वाट पाहत बसलेले आहेत. तर सुंदर असं आपलं गगन बावडा मंदिर बसस्थानक आणि त्याच्या पुढचा सुंदर असा परिसर तुम्ही बघू शकता. चला तर मंडळी मी व्हिडिओ इथे संपवतो. आपलं सुंदर असं मस्त की दर्शन झालेलं आहे, मनप्रसन्न दर्शन झालेलं आहे गगन बावडा येथील गगनगिरी महाराजांचं. तर आता आम्ही इथूनच आपल्या घरी निघतो, इथेच व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.